नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, परतीच्या पावसामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मुसळधार पाऊस. उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण स्थित होत असल्याने वातावरण झपाट्याने बदल होत आहे. राज्यातील अनेक भागात दिवसभर ऊन, सायंकाळी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने पिकाची काढणी खोरंबल्याने आहे. काही ठिकाणी अचानक होत असलेल्या पावसाने भिजून नुकसान होत आहे. उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण स्थिती होत असल्याने वातावरण झपाट्याने बदल होत आहे. राज्यातील अनेक भागात दिवसभर ऊन, सायंकाळी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने पिकाची काढणी खोरंबली आहे, तर काही ठिकाणी अचानक होत असलेल्या पावसाने भिजून नुकसान होत आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र सायंकाळनंतर अचानक ढग भरून येत असून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरी बरसत आहे. कुडाळ, कणकवली, रांजा, रत्नागिरी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 2 ते 4 दिवसात पावसाचे प्रमाण कमी झाल्यास भात काढणीला सुरुवात होईल. मध्य महाराष्ट्र, नगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, नाशिक, नंदुरबार, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शेवगाव येथे सर्वाधिक 96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अक्कलकुवा, चाळीसगाव, गगनबावडा येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने पिके आडवी झाल्याचे चित्र होते. शुक्रवारी सायंकाळी औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली. परभणी जिल्ह्यातील 34 मंडळांमध्ये हलक्या ते जोरदार पाऊस झाला. परभणी शहरामध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यात 18 मंडळांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे सोयाबीन, तूर, ज्वारी पिकाचे नुकसान झाले. विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच मराठवाड्यातील 21 मैसली मंडळात अतिवृष्टी नद्यांना आला पूर. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात विभागात पावसाचा जोर कायम आहे. धो धो कोसळणाऱ्या या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर मित्रांनो, परतीच्या पावसामुळे मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात पाऊस होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.